ओबीसीच्या संदर्भात सव्वीस तारखेला रास्ता रोको आपण करणारच आहोत आणि मी पुन्हा दाव्यानं सांगतो दाव्यानं आणि या सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला माझं आव्हान आहे कुठल्याही मंत्र्याला थेट माझ्यासोबत डिबेट करा हे ओबीसीचं आरक्षण जे गेलं ते केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलाय केवळ या सरकारच्या नाकर्ते <laughs> या ठिकाणी मगाच्या आशिषजीने सांगितलं खरंय कोणी टाकली पिटिशन पिटिशन टाकणारे गवळी आणि दुसरे डोंगरे एक काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि दुसरा काँग्रेसचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या दोघांनी पिटिशन टाकली ती पिटिशन हायकोर्ट मध्ये आली चंद्रशेखर बावनकुळेंना आम्ही इन्चार्ज केलं पिटिशन पन्नास टक्क्याच्या वरची होती आतली नव्हती पन्नास टक्क्याच्या वर काही ठिकाणी आरक्षण चाललं होतं त्याला त्यांनी चॅलेंज केलं चंद्रशेखर बावनकुळे आम्ही इंचार्ज केलं हायकोर्टामध्ये आम्ही केस जिंकलो आणि ओबीसीच पन्नास टक्क्याच्या वरचही आरक्षण हे हायकोर्टामध्ये आम्ही साबूत ठेवू शकलो हे सुप्रीम कोर्टात गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील आमच्या काळामध्ये आमचं म्हणणंच केवळ मांडलं नाही तर त्या ठिकाणी निवडणुका घेण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे त्या पूर्ण आरक्षणासहित पूर्ण आरक्षणासहित आणि एवढंच नाही तर ज्यावेळी पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण वाचवायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं आरक्षण थम रूल होऊ शकत नाही आरक्षणाकरता प्रपोर्शनल आरक्षण करावं लागेल त्यावेळी आम्ही तात्काळ ऑर्डिन्स काढला आमच्या पंकजाताईंचं खातं होतं एका रात्रीत आम्ही ऑर्डिनन्स काढला आणि सुप्रीम कोर्टासमोर तो दाखवला सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य केला एकतीस जुलैला बरोबर आहे तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आणि त्यानंतर हे सरकार आलं यांनी ऑर्डिनन्स लॅब्स करून टाकला नव्याने ऑर्डनन्स काढला नाही कायदा तयार केला नाही आज राज्याचे अतिविद्वान ओबीसी मंत्री माननीय वडेट्टीवार साहेब म्हणाले की देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंनी एसीसीसी कास्ट सेन्सस ची मागणी का केली होती त्याचा डेटा देण्याची मागणी का केली होती ती मागणी पन्नास टक्क्याच्या करता नव्हती पन्नास टक्क्याच्या वरच ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे याकरता कास्ट सेन्ससची आवश्यकता होती आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला ज्यावेळेस विचारलं हे पाप तुमच केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं एसीसीसी कास्ट सेन्सस झाला होता त्यातली SECC ची माहिती ऑलरेडी आम्ही राज्यांना दिली आहे कास्ट सेन्ससची माहिती द्यायचंही नाही असा निर्णय युपीए सरकारच्या काळात झालेला आहे दोन हजार तेराच्या शेवटी कारण ते कास्ट सेन्ससचा रॉ डेटा चुकलेला आहे त्याच्यात काही त्रुटी आहेत आणि म्हणून त्यावेळेच्याच सरकारने निर्णय घेतला की असा त्रुटी असलेला डेटा रॉ डेटा जर दिला तर त्यातनं अक्षरशः लोकांमध्ये तेड निर्माण होईल आणि म्हणून तो देता येणार नाही त्यावर आम्ही मार्ग का शोधून काढला जिथे चाह तिथे राहा वेअर देर इज वेल देर इज अ वे आम्ही सांगितलं नो प्रॉब्लेम एससी चा डेटा आहे तो बायफरकेट करू आणि त्याच्या आधारावर आम्ही पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण हे त्या ठिकाणी जगवू आणि जोपर्यंत आम्ही सत्तेमध्ये होतो तोपर्यंत ओबीसी ओबीसीचं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देखील आतलं नाही मी वरच्याच बोलतो वरच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकला नाही आणि त्यानंतर हे सरकार आलं एकीकडे यांनी पूर्णपणे तो कायदा लॅप्स केला आणि दुसरीकडे हे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा या केसमध्ये पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाचीही चर्चा सुरू झाली आणि त्या ठिकाणी कोर्टाने काय सांगितलं कोर्टाने सांगितलं दोन हजार दहा साली कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जे जजमेंट आलं त्या जेंटमध्ये कृष्णमूर्तीच्या केसमधल्या जजमेंटमध्ये चीफ जस्टिस बालकृष्णन यांच्या बेंचने असं सा सांगितलं की ओबीसीचं आरक्षण वैध आहे परंतु ते किती दिलं पाहिजे आणि कसं दिलं पाहिजे याबद्दल एम्पेरिकल डाटा अवेलेबल नाही आणि म्हणून राज्यांनी एम्पेरिकल डाटा तयार करावा आणि म्हणून त्याचा रेफरन्स घेऊन मी तारीख सांगतो लिहून घ्या तेरा बारा दोन हजार एकोणीस सरकार कोणाचं आहे एमबीएच सरकार मुख्यमंत्री कोण आहेत उद्धवजी ठाकरे ओबीसी मंत्री कोण आहेत विजय वडेट्टीवार तेरा बारा दोन हजार एकोणीस ला पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने के कृष्णमूर्तीप्रमाणे कारवाई करून आम्हाला पुढच्या डेटला कळवा म्हणून सांगितलं म्हणजे एम्पेरिकल डाटाचा प्रश्न पहिल्यांदा कधी आला पन्नास टक्क्याच्या आतला पहिल्यांदा प्रश्न कधी आला तेरा बारा दोन हजार एकोणीस हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि त्यानंतर करायचं काय होत एवढंच करायचं होत की तेरा बारा दोन हजार एकोणीसच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारला एक राज्य मागासवर्ग आयोग गठीत करायचा होता आणि एक अधिसूचना काढायची होती एम्पेरिकल डाटा जमा करा बस डाटा जमा करायचा नव्हता या दोन गोष्टी करून सर्वोच्च न्यायालयाला कळवायचं होतं की प्रोसेस हॅज स्टार्टेड पंधरा महिने यांनी राज्य मागास वर्ग आयोग तयारच केला नाही इम्पेरिकल डाटा तर दूरच राहिला आणि त्यामुळे पंधरा महिन्यात सात वेळा डेट घेतल्यानंतर आठव्यांदा कोर्टासमोर उभे राहिले एक ऍफिडेव्हिट दिलं की हो आम्ही मान्य करतो की आमच्या काही जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण चाललं आहे पण आतल्यावर काहीच केलं नाही आणि मग चिडून न्यायालयाने या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आम्ही सांगितल्यानंतर पंधरा महिने वेळ घालवलाय तुम्ही के कृष्णमूर्ती फॉलो केलेला नाही आणि त्यामुळे आता पन्नास टक्क्याच्या आतलंही आरक्षण जोपर्यंत के कृष्णमूर्ती फॉलो होत नाही तोपर्यंत देता येणार नाही आणि म्हणून पुन्हा सांगतो हे पाप आघाडी सरकारचा आहे महाविकास आघाडी सरकारचा आहे